मित्रांनो पाहू शकता तुम्ही गुरु पौर्णिमेनिमित्त आमच्या गवळी समाजातील जे लोक आहेत ते भगवा ध्वज जो आपला भारताची आनबान शान आहे आणि भारताचं जे प्रतीक आहे भगवा ध्वज हा भगवा ध्वज कसे ग्रामस्थ गवळी बांधव कसे गुरु पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे त्याचं जे स्थापन करतात आणि आपला भगवा जो आहे तो भगवा हा प्रत्येक ठिकाणी कसा म्हणजे डौलाने फडकला पाहिजे यासाठी पहा कशी त्यांची ती एक हे असते प्रयत्न असतात आणि पूर्ण श्रद्धेने भक्तीने त्या भगव्या ध्वजाचं पूजन केल्या जाते आणि गुरुपौर्णिमेचं महत्त्व खूपच अनन्यसाधारणचं आहे. असं म्हणतात की गुरु गोविंद दोनों खडे काके लागू पाय बलिहारी गुरु भयो जो गोविंदियो बताय म्हणजे परमेश्वर आणि गुरु या सगळ्यांच्या वरती म्हणजे ज्याला आपण काय म्हणूया की व्यक्ती पूजा ही आपल्या सनातन संस्कृतीमध्ये नाही आहे तर ते भगवा ध्वजला सर्वोपरी मानतात आणि भगवा ध्वजला सर्वोपरी मानून भगवा ध्वजाच्या खाली म्हणजे जसं महाराणा प्रताप असू यांचा जर तुम्ही पाहाल तर ध्वज हा भगवाच होता. त्यानंतर राम प्रभू श्री रामचंद्र यांचं सुद्धा ध्वज भगवाच होता. त्यानंतर शिवाजी महाराजांचा सुद्धा ध्वज भगवाच होता आणि ती परंपरा आमची गवळी आजसुद्धा आपल्या खेड्यामध्ये आपल्या घरामध्ये चालवत आलेली आहे आणि ती एक दिवसाची नाही तर ती हजारो हजार वर्षाची ही परंपरा आहे आणि ती परंपरा जशीच्या तशी मग गावातले दोन नागरिक असो दहा नागरिक असो ते एकत्र येतात आणि हा भगवा ध्वजाचं मुहूर्तमेढ रोवतात. म्हणजे असं हे अतिशय उत्कृष्ट असं परंपरा अतिशय उत्कृष्ट अशी ही संस्कृती जी गवळ्यांनी हजारो हजार वर्षापासून जपून ठेवलेली आहे. तुम्ही पाहू शकता किती श्रद्धेने ते पूजन करत आहेत. Thank you.